गेल्या वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर केंद्र सरकारनं गरीब आणि गरजू घटकांना मोफत धान्य देण्याचा निर्णय जाहीर केला होता त्याला यापूर्वी चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे सध्याची मुदत नोव्हेंबर अखेर संपणार होती मात्र केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ही योजना मार्च दोन हजार बावीस पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय त्यामुळे यापुढे चार महिने गोरगरिबांना दर महिन्याला प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मोफत मिळणार आहे गेल्या वर्षी मार्च दोन हजार वीसमध्ये कोरोना महामारीच्या पहिल्या लाटेत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेला सुरुवात झाली त्याचा लाभ देशातील ऐंशी कोटी लाभार्थ्यांना मिळतोय या योजनेला चार वेळा मुदतवाढ देण्यात आली आहे त्यानुसार नोव्हेंबर अखेरपर्यंत ही योजना सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता योजनेअंतर्गत गरिबांना प्रतिव्यक्ती पाच किलो मोफत धान्य दिलं जात आहे दरम्यान आर्थिक स्तरावरील परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर आज या योजनेला आणखी मुदतवाढ देण्यात आली आहे आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोफत धान्य योजनेला मार्च दोन हजार बावीस पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आलाय परिणामी गोरगरिबांना मोठा दिलासा मिळाला असून पुढील चार महिने मोफत धान्य मिळणार आहे